जय जवान जय किसान के अध्यक्ष प्रशांत पवार ने कोल वाशनरी को लेकर महाजनको के अधिकारियों पर संगीन आरोप लगाए हैं। पवार ने कहा है कि अधिकारियों ने महामिनरल कोल वाशरीज के साथ मिलकर कंपनी को 1,20,000 टन कोयला खुले बाजार में बेच दिया है। 2007 मध्ये जेव्हा महाजनको ने कोल वाशरी ह्या काही कामाचा नाही म्हणून त्यावेळेस त्यांनी हा कोल वाशरीचा जो प्रोजेक्ट होता हा सगळा बंद केला, कारण की त्यांना कळलं की त्यावेळेस या कोल वाशरीच्या माध्यमातून महाजनकोचा चांगला कोळसा हा मार्केटमध्ये विकला जाऊन राहिला आहे। आणि हे त्यांच्या जेव्हा लक्षात आलं, CBI, CID, SIT सगळ्याच्या इन्क्वायऱ्या बसल्या, महाजनकोच्या ऑफिसर लोकांवर इन्क्वायरी बसल्या, त्याच्यामुळे तो तिथे बंद झाला। पण चंद्रशेखर बावनकुळे साहेबांच्या वेळेस त्यांनी हा सरकार जात असताना हा नवीन ऑर्डर काढला आणि आता त्याचं इम्प्लिमेंटेशन या सरकारने केलं आणि याच्या माध्यमातून RTIच्या माध्यमातून आम्हाला असं कळलं की इथे फार मोठा भ्रष्टाचार होऊन राहिला।